सर्वप्रथम मी या ठिकाणी बाउल गरम करून घेतले आहे, त्यामध्ये सफरचंदाचा किस घातलेला आहे। सफरचंद मी पहिले व्यवस्थितपणे त्याची सालं काढून घेतली आणि त्यानंतर त्याचा किस करून घेतलेला आहे। बाउलमध्ये सफरचंदाचा किस व्यवस्थितपणे आपल्याला परतवून घ्यायचा आहे। 2 ते 3 मिनिटे परतवून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचा आहे। किस व्यवस्थितपणे परतवून घ्यायचा आहे। 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे आपल्याला त्याला परतवून घ्यायचा आहे। त्यामधील पाणी आटेपर्यंत व्यवस्थितपणे किस परतवायचा आहे। त्यानंतर किस बाजूला काढून त्यानंतर त्याच बाउलमध्ये आपल्याला 3 कप दूध घ्यायचं आहे। दुधामध्ये 2 ते 3 चमचे साखर घालायची आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साखर कमी जास्त करू शकता। त्यामध्ये 1/2 चमचा वेलची पूड घालायची आहे आणि चिमूटभर केसर घालायचं आहे। केसरमुळे खिरीला छान कलर येतो। दुधाला व्यवस्थितपणे उकळी काढून घ्यायची आहे आणि चमच्याने ढवळत राहायचे आहे। आपल्याला व्यवस्थितपणे थंड करून घ्यायचे आहे। त्यानंतर थंड झालेला सफरचंदाचा किस दुधामध्ये घालायचा आहे आणि तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स पण तुम्ही दुधामध्ये घालू शकता। यामध्ये तुम्ही चारोळी मनुके सुद्धा घालू शकता। मी या ठिकाणी काजू आणि बदाम घालत आहे। हे मिश्रण व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे। 30 मिनिटांसाठी रेफ्रिजरेट करायचं आहे। 30 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपली खीर खाण्यासाठी तयार आहे। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा, लहान मुलांना खूप आवडेल। तुम्ही नक्की ट्राय करून बघा, आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। थँक्यू।